केतेश शेलार, राहुल शेलार, रोहिदास शेलार, अविनाश नौबत, जितू भेरे, अभिजीत शेलार, संकेत भोईर, अक्षय भोईर, अभय भोईर, विशाल भोईर, जयेश जाधव, गौतम जाधव, सागर भोईर, विकास भोईर, नरेश पटोले, कुंडलिक शेलार, किशोर शेलार। दरम्यान खेळ सुरू होतोय, पहिला षटक। विकास रुपेश गोलंदाज सज्ज समोर जातोय, फलंदाज पिंटू, मात्र कुठेतरी स्टेपिंग मध्ये चुकी घडते। काय प्राइस आणि पिंटू अशी जोडी आपण मैदानावरती पाहतोय। पहिले षटक पॉवर प्लेचं दोन क्षेत्ररक्षक, एक लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अगदी समालोचन कक्षाच्या समोर, तर दुसरा क्षेत्ररक्षक मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये तैनात आहे सीमारेषेवर। पहिला चेंडू भिरकावून दिला डीप लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, अतिशय उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानं फलंदाजाने आपले पूर्ण इरादे स्पष्ट केलेले आहेत की कशा पद्धतीच्या फलंदाजीचा तुम्हाला आनंद घ्यायला मिळणार आहे। तसंच गोलंदाजाला सुद्धा धोक्याचा इशारा दिलेला आहे। अशा प्रकारचे जर चेंडू तुम्ही टाकले तर निश्चितपणे हे सर्व चेंडू सीमारेषेच्या बाहेर आम्ही धाडू शकतो। वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि निश्चितच चांगला आरंभ प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतोय। अजय स्वागत है तुझे समालोचन कक्षा मध्ये। धन्यवाद गायकवाड़ सर, सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार। सुपर संडे का खेल यहाँ पर शुरू हो चुका है, विकास स्मृति ट्रॉफी 2019 आतकोली में। और पहली गेंद पर क्या बढ़िया शुरुआत की है पिंटू ने, 6 रनों से खाता खोला है खुद का और अपनी टीम का। अर्जोली 11 पहले बैटिंग करती हुई, इस बार फिर से कमजोर गेंद थी, गेंद काफी फाइन जा रही है, देखना है बैट सही या नहीं। नो बॉल का जरूर इशारा, बीमर है और 4 रन। बल्ले का किनारा भी लगा था और फ्री हिट भी मिलेगा। ये बहुत ही निराशाजनक शुरुआत कही जा सकती है गायकवाड़ सर, जहां तक विकास स्पोर्ट्स आतकोली टीम का सवाल है। निश्चितच निराशाजनक कामगिरी, कारण एक चेंडू झालेला आहे, 10 बॉलकावर 10 धडकल्यात 11 आणि फ्री हिटचा चेंडू असेल, याचा अर्थ पिंटूला आणखी एक नामी सुवर्ण संधी, दिवाळी संपली आणि बोनस दिला जातोय। प्रीट गेंद, अच्छी गेंद थी, स्टंप्स वहां पर बिखेर दिए, बोल्ड कर दिया था, लेकिन कोई जोखिम नहीं था स्ट्रोक में, फ्लिक करना चाहते थे, थोड़ा शफल कर चुके थे, मेरे ख्याल से पैरों के पीछे से बोल्ड हुए, लेकिन विकेट नहीं मिलेगा गेंदबाज रुपेश को। एकंदरीत 11 धावा धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे। आपण सारेजण आनंद घेतोय, विकास स्मृती चषक 2019 वर्ष पहिलं, निश्चितच अतिशय उत्तुंग अशा रीतीने फटका मारला जातोय मिड विकेटच्या क्षेत्राकडे, चेंडू जातोय, पंचांचा इशारा षटकाराचा। 17 धावा धावपलकावरती आज किती उंचावलेलं आहे आपल्या पाहायला मिळतं। चेंडूला आपटी दिली की त्या चेंडूला षटकारात सहज परावर्तन करता येतं। चेंडूच्या टप्प्यात जर जरा तरी बदल झाला तरीसुद्धा उत्तुंग फटके मारले जातात आणि अजय पडघा ग्रामीण क्रिकेट दाखवून देतो त्याचा स्तर। निश्चित रूप से खासतौर पर बल्लेबाज, ओहो हो, एक और सुंदर शॉट, कदमों का इस्तेमाल करके 4 रन। ओ गॉड, वन मोर रिमिक्स। चेंडूला आपल्या बॅटवरती अचूक रीतीने घेतला आणि आपण जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि त्या जोरावरती 21 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत। एक खूप सुंदर असा प्रारंभ आपल्याला पाहायला मिळतोय, दणदणीत प्रारंभ आहे हा आणि या प्रारंभाने जणू काही विकास स्पोर्ट्स संघाची गोलंदाजी ती कोलमडून पडते की काय असं वाटू लागलेलं आहे। पहिलं षटक अतिशय मागणं ठरतंय रुपेश, इस बार अच्छी गेंद लेकिन उतना ही बढ़िया स्ट्रोक फ्लिक कर दिया है,
बिल्कुल कारपेट के सहारे खेला हुआ स्ट्रोक, एक रन पूरा किया, दूसरे के लिए जा रहे हैं, जोखिम भरा हो सकता था लेकिन बहुत ही बढ़िया तालमेल और बढ़िया दौड़ विकेटों के बीच में दो रन कंप्लीट, स्कोर बढ़ता हुआ 23 रन, पहले ओवर का खेल प्रगति पर। रचित पुढ़ जो सामना है तो अतिशय महत्वाचार मितेश 11 करून वर्सेस SSC पड़गा या दोन्ही संघाला विनंती करतोय, दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचे आहे। मितेश 11 करून आणि SCC पड़गा दरम्यान पुढचा चेंडू रुपेशचा, आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अतिशय उत्तुंग रीतीने मारलेला फटका, मात्र दुर्दैवी ठरतोय फलंदाज। आपण जर पाहिलं तर नक्कीच बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जी काही एक पोल उभा आहे विद्युत वाहिनीचा, त्या तारेला चेंडू लागतोय, मात्र दोन धावा लिहिल्या पूर्ण होत आहेत, दोन धावाच्या जोरावरती धावफल करून धाव झळकत आहेत 25। अशा रीतीने पहिला षटक समाप्त होतोय, सुटकेचा निश्वास टाकला असेल रुपेशनं की आपल्या षटकामध्ये 25 धावा गेलेल्या आहेत, त्यापेक्षा अधिक धावा गेल्या नाहीत, कारण ज्या पद्धतीनं फलंदाज खेळत होते, वाखंडण्याजोगी कामगिरी करत होते। अर्जोली 11 संघाची आपण अवस्था पाहिली तर निश्चितपणे ह्या संघाकडे खूप चांगले दर्जेदार फलंदाज आहेत। गोलंदाजीचा 100 प्रश्न जसा तलवली संघापुढे आज उभा आहे, तोच 100 प्रश्न नेहमी अर्जोली पुढे राहिलेला आहे। बिल्कुल, कल हमने देखा तलवली के कॅप्टन और खासतौर पर उनकी जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज है, वो सोच रहे होंगे कि कितने रन बनाने चाहिए, चार ओवर में क्या हर मैच में 70-80 ही रन बनाने चाहिए तभी जीतेंगे। निश्चितच तलवली अतिशय दुर्दैवी संघ या वर्षाच्या तरी एकंदरीत कामगिरीवर पाहायला मिळतोय, कारण चौथ्या गोलंदाजाचा एक प्रश्न उभा निर्माण झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधता येत नाही। काल शेवटच्या सामन्यात नाणेफेकीचा कोल जिंकल्यानंतर कॉन्फिडन्सली स्वराज ढोळे संघानं प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं, त्याच्या मागचं कारणसुद्धा असं होतं की चौथा पर्याय तलवली पुढे शिल्लक नाही आहे आणि त्याचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे। निश्चित रूप से एक ओवर में 23 रन चाहिए थे ढोले टीम को और आतिश गोटविंदे ने क्या शानदार पारी खेली, 11 गेंदों पर 43 रनों की नाबाद मैच जिताऊ पारी खेली अपनी टीम के लिए। अरे अजय एवढंच नाही तर व्हाट्सअपच्या स्टेटसवरती पडगाव विभागातील अनेक क्रिकेट पट्टू आहेत, त्यांनी स्टेटसवरती कालचा व्हिडिओ ठेवलेला आहे। बिल्कुल, और एक ग्रुप में मैंने अफसर रईस का भी मेसेज देखा कि वेल प्लेड आतिश, बहुत अच्छा लगा देख के, क्योंकि उनकी टीम के विरुद्ध जबरदस्त पारी खेली आतिश ने, लेकिन यही एक अच्छे क्रिकेटर की निशानी है कि दूसरी टीम का खिलाड़ी जब अच्छा खेलता है तो उसकी भी सराहना करनी चाहिए। स्विच हिट का प्रयास, ठीक तरह से बल्ले पर गेंद आई नहीं, इस गेंद पर कोई रन नहीं, कैफ के पास इस समय स्ट्राइक, 24 पर खेल रहे पिंटू, टीम का स्कोर 25, धुआंधार शुरुआत की है पिंटू ने। नया ओवर लेकर गेंदबाज भावेश, अच्छी शुरुआत जरूर की है, पहली गेंद डॉट, पावर प्ले की समाप्ति हो चुकी है, इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर तैनात है, पहले बाउंस पर उठाते हुए पूरी तरह से गेंद बल्ले पर आई नहीं, जिस तरह का एलिवेशन चाहते थे बैट्समैन उतना मिला नहीं, थोड़ी अंदर लगी थी बल्ले की, जिस वजह से केवल एक रन पर संतुष्ट करना पड़ा कैफ रईस को, कैफ का खाता खुलता हुआ, टीम का स्कोर 26। ऑन साइड में मिड विकेट सर्कल के अंदर, एक बाउंड्री पर भी मिड विकेट है, लॉन्ग ऑन काफ़ी वाइड है और एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और एक डीप फाइन लेग, इस बार केवल चिप कर दिया है, बहुत ही खूबसूरत शॉट इनफील्ड के ऊपर से गैप में खेल दिया है 4 रनों के लिए, बहुत ही शानदार बैटिंग करते हुए पिंटू। आंखों में जज्ब हो जाने वाला स्ट्रोक ये, ज़्यादा जोर से खेलने का बिल्कुल भी प्रयास नहीं किया, हल्का सा इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया और डीप में वहाँ पर कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं था, उसका फ़ायदा उठाया, नज़ाकत भरा स्ट्रोक, 4 रन, चौके की मदद से पिंटू पहुँचे 28 पर, मात्र 7 गेंदों का सामना किया है, 8 गेंदों का सामना किया है, 8 गेंदों में 28, कैफ एक पर बैटिंग करते हुए टीम का स्कोर 30 रन, अभी तक कोई भी विकेट नहीं गिरा है, भावेश एक युवा खिलाड़ी है, अगली गेंद इस बार स्वीप लगाने की कोशिश, एक अच्छी गेंद, हालांकि एक रन वहां पर जरूर पूरा किया है, पहले ही शायद मन बना लिया था कि इस गेंद पर स्वीप लगाना है, प्रीमेडिटेटिव स्ट्रोक जिसे कहा जाता है, ठीक तरह से एग्जीक्यूट नहीं कर पाए स्वीप को, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन, दमदार शुरुआत अर्जोली 11 की,
टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए सुपर संडे का यह पहला मैच। इस बार स्विच इट की कोशिश, मिडल तो नहीं कर पाए हैं लेकिन कवर पॉइंट पर मिस फील्ड, गेंद पीछे जा रही है, डीप में से फील्डर जब तक गेंद को उठाते और थ्रो करते दो रन लेने का पर्याप्त समय था। इन दो रनों से कैप पहुंचे तीन पर और टीम का स्कोर अब 33 रन। पहले ओवर की तुलना में ये ओवर काफ़ी अच्छा घट रहा है विकास स्पोर्ट्स आतकोली टीम के लिए। भावेश ज़्यादा मौके नहीं दे रहे हैं दोनों भी बल्लेबाजों को हाथ खोलने के। एक चौका जरूर लगा है लेकिन वो भी गेंद कोई ज़्यादा खराब गेंद नहीं थी, स्ट्रोक बहुत ही उम्दा खेला था पिंटू ने कैफ अगली गेंद का सामना करते हुए। इस बार फुल टॉस, ओहो कैच था लेकिन छूट गया, विकेट कीपर से गलती, जीवनदान मिलता हुआ कैफ को, बाल बाल बच गए और इसके साथ ही ये ओवर समाप्त हुआ। एक किफायती ओवर देखने को मिला, सिर्फ 8 रन अपने ओवर में खर्च किए भावेश ने। दो ओवर का खेल समाप्त, अर्जोली 11 का स्कोर है 33 रन बिना किसी नुकसान के। विदाउट लॉस अर्जोली 11 लूजिंग द टॉस एंड बैटिंग फर्स्ट। यू आर वॉचिंग विकास मेमोरियल ट्रॉफी 2019 आतकोली पड़गा भिवंडी। टूर्नामेंट का ये तीसरा और अंतिम दिन है और आज भी पीटीसी के कई स्टार्स हमें एक्शन में देखने को मिलेंगे। पहले दिन हमने देखा कि शाहिद खान चमके, बीसीसी बोरीवली टीम का प्रदर्शन लाजवाब रहा। शाहिद खान ने कुल मिलाकर 120 रन बनाए और कल का दिन जो था उसमें स्वराज 11 डोहली टीम ने टॉप 3 में प्रवेश किया और डोहली टीम की ओर से आतिश गोडविंदे लाजवाब बल्लेबाजी की उन्होंने। और मैं समझता हूँ कि जितनी अच्छी बैटिंग उन्होंने की उतनी ही ज़बरदस्त गेंदबाजी भी की। 7 विकेट कुल मिलाकर आतिश चटका चुके हैं और कल के आखिरी मैच में 43 रनों की नाबाद पारी केवल 11 गेंदों में। तो कहीं ना कहीं आतिश का जो प्रदर्शन है गायकवाड़ सर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए निश्चित रूप से कहीं ना कहीं उस रेस में आतिश थोड़े आगे नजर आते हैं। निश्चितच मेरा तो सिरीजच्या दावेदार प्रबळ जो कोण असेल तर तो नक्कीच आतिश गोडविंदे, कारण 7 गडी त्याने बाद केले, ज्या पद्धतीने त्याने धावा जमवलेल्या आहेत आणि विजय सुद्धा कसा मिळवला आहे तर आपल्या संघाला अतिशय कठीण खडतर परिस्थितीतून त्याने बाहेर काढलं आणि दैदिप्यमान असा विजय संपादन केलेला आहे। दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 33। तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अविनाश। गोटूराम जाधव यांच्याकडनं एक सुवर्ण संधी आहे विकास संघासाठी। जर विकास स्पोर्ट्स आतकोली संघ या सामन्यात विजय त्यांनी प्राप्त केला तर लकी ढाब्यावरती आजचं जेवण आहे। सोबतीला यूट्यूबचे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर सर्व स्पॉन्सर्ड आणि समालोचक यांना सुद्धा हे जेवण मिळणार आहे। क्या बात आहे अविनाश की पहिली। निश्चितच अतिशय स्वेर चेंडू आपल्या पाहायला मिळाला, पंचांचा इशारा वाईट। पिंटू बढ़िया टच में नजर आए हैं अभी तक इस पारी में, 29 पर बैटिंग करते हुए। शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है, बहुत ही खूबसूरत शॉट, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। अशा पद्धतीचं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तुम्ही पिंटू समोर करू शकत नाही। जो चेंडू टाकला होता अतिशय चुकीचा चेंडू, 40 धावा धावपलकांनी झळकतायत, षटकारांचा पाऊस पडला जातोय, पिंटू पूर्णपणे टचमध्ये आहे, एकही गडी गमावल्याने अतिशय जमेची बाजू आहे आणि 10 चेंडूंमध्ये 35 धावांची खेळी आतापर्यंत पिंटूकडनं झालेली आहे। निश्चितपणे पिंटूला अर्धशतकीय पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं पूर्ण करण्याची संधी आलेली आहे, तर त्या संधीचं सोनं करतो का पाहूया पिंटू। दरम्यान जगदीश गोलंदाजी करेल, पुन्हा एकदा थोडासा आखूट टप्प्याचा हाही चेंडू म्हणावा लागेल, वाडेश मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय, सीमा रेषेच्या बाहेर षटकार। अतिशय विस्फोटक विध्वंसक बल्लेबाजी देखने को मिल रही है, बहुत ही कमजोर गेंदे कर रहे हैं गेंदबाज अविनाश। इससे पहले भी काफी छोटी गेंद की थी, ये भी शॉर्ट पिच गेंद थी और ज्यादा पेस भी नहीं है उनके पास, बहुत आसानी के साथ उसको खेल दिया 6 रनों के लिए। लगातार दूसरा सिक्सर इस ओवर में, रन संख्या
46 रन और पिंटू पहुंच गए हैं 41 पर, मात्र 11 गेंदे के लिए 4 छक्के लगाए हैं और 3 चौके। दरम्यान पुढचा चेंडू जगदीशचा, आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिलं अर्धशतक झळकवण्याची संधी आली होती, मात्र जगदीशने दाखवून दिलं की कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही, चुकीला माफी नाही। ब्लॉक होलचा चेंडू होता, ओळखू शकला नाही आणि त्रिफळा उद्ध्वस्त पाहत तंबूचा रस्ता धरतोय पिंटू। अविनाश अप्रतिम मारा करतोय, ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली होती निश्चितच ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू, अशा प्रकारचे चेंडू विकास बोर्ड संघाच्या गोलंदाजांना हाताळायचे होते, मात्र त्यांनी चेंडूला आपटी दिली, आखूड टप्प्याचे चेंडू टाकले आणि स्वाभाविकप्रमाणे आपण पाहतोय की मंचावरती जी मंडळी आहेत, नरेश पाटोळे असतील, पंकज भोईर असतील, गोटूराम जाधव असतील, ही निराश झालेली आहेत। खऱ्या अर्थाने त्यांचे पाठी राखी आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र निराशा आलेली आहे। लकी दाव्यावरती भोजनाचा आनंद घ्यायचा जर असेल तर इथून धारदार गोलंदाजी आणि विध्वंसक फलंदाजी करावी लागेल। सध्याच्या स्थितीमध्ये आम्हाला जेवण नाही मिळालं तरी चालेल पंकज, पण चहाची व्यवस्था झाली तर अजून उत्तम। एक बेहतरीन पारी का खात्मा, वा जबरदस्त मनोरंजन किया पिंटू ने दर्शकों का। 41 पर आउट हुए, इस बार काफी दूर से खेलने का प्रयास, खींचने की कोशिश, गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी, उसको ऑन साइड में खेलना चाह रहे थे नए बैट्समैन राज। दो छक्के लगने के बाद निश्चित रूप से अच्छी वापसी की है, खासतौर पर जिस गेंद पर बोल्ड किया पिंटू को वो गेंद देखने लायक थी, यॉर्कर लेंथ पर बोल्ड किया। स्कोर 46। ओहो, इस बार काफी दिशाहीन गेंद, विकेट कीपर से रुकी नहीं है और एक रन चुराते हुए बल्लेबाज, वाइड भी है, 2 रन मिलेंगे यहाँ पर कुल मिलाकर आरजोली 11 को। अर्जोली का स्कोर अब 48 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्की धावफलकावरती 48 धावा झळकल्या जात आहेत, तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे, धावांचा पाऊस पडला, षटकारांचा पाऊस पडला विशेषतः। अविनाचा पुढचा चेंडू, आता मात्र चेंडूवरती नजर नव्हती आणि कैप ज्या पद्धतीने फटका खेळतोय, वेगानं बॅट फिरली आणि चेंडू ज्या वेगानं अपेक्षित होता त्या वेगानं आला नाही। आणखी एक त्या चेंडूमध्ये विशेष वैशिष्ट्यपूर्ण बाब दिसली, ती म्हणजे चेंडूला जी उसी मिळाली पाहिजे ती उसीही नव्हती। यापुढील सामना मितेश इलेवन कुरून वर्सेस SCC पडघा या दोन मातब्बर संघांमध्ये खेळवला जाईल। दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फॉलो थ्रूमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, पळून एक धाव पूर्ण झाली, एका धावीच्या जोरावरती 10 बलकावरती धाव झळकत आहेत 49, म्हणजेच 16.33 ची धावगती आपल्याला पाहायला मिळते। चौथं षटक अतिशय निर्णायक असेल, अजूनही आकाश खेळायला आलेला नाही आहे, मात्र पिंटूनं आपलं काम पूर्ण केलं। आता कैफ रईस त्याचप्रमाणे राज यांना आपली कामगिरी पार पाडायची आहे। 49 रन्स ऑन द बोर्ड और सिर्फ एक विकेट गवाया है 3 ओवर्स के खेल में आरजोली की टीम ने। टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए टॉस जीता विकास स्पोर्ट्स के कैप्टन ने, फील्डिंग करने का निर्णय, लेकिन पहले ओवर में काफी निराशाजनक प्रदर्शन रुपेश द्वारा देखने को मिला, 25 रन अपने ओवर में खर्च किए। उसके बाद हालांकि एक किफायती गेंदबाजी रही भावेश की, प्रभावशाली गेंदबाजी की, सिर्फ 8 रन खर्च किए और तीसरे ओवर में 16 रन खर्च किए अविनाश ने। आखिरी ओवर लेकर रोहिदास सामना करते हुए कैफ, अच्छी गेंद अंदर की तरफ आई थी, इस बार अपील हो रही है लेकिन कहीं ना कहीं गेंद में थोड़ी ज़्यादा हाइट भी थी, लेकिन हक्के बक्के और भौचक्के रह गए थे वहाँ पर बल्लेबाज, ऑन साइड में टर्न करना चाहते थे कैफ। गुटुराम जाधव यांच्याकडनं लकी डब्यावरती पार्टी आहे आणि विकास स्पोर्ट्सचे जेवढे स्वयंसेवक आहेत 21। दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच ब्लॉक होलचा वेध घेणारा हा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, पळून एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चुकीच्या पद्धतीची फेकी, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
आपण पाहतोय कोणी उभा नाही एसट्यांजवळ, तिथे फेकी केली जाते आणि नॉन स्ट्राईकचं एंड आहे त्या ठिकाणी मात्र फेकी केली जात नाही. 51 धावा, धाव फलकावरती झळकता आहेत. अर्जोली इलेव्हन संघाची धाव संख्या 51 बनते. अभिनंदन अर्जोली इलेव्हन. जी हाँ, 51 रन जरूर बने हैं, लेकिन गायकवाड सर देखने वाली बात यह है कि कैफ जो है अभी तक अच्छे टच में नजर नहीं आए हैं. काफी धीमी पारी उनकी देखने को मिल रही है. 6 पर बैटिंग करते हुए 7 गेंदे खेली है. फुल टॉस फायदा नहीं उठा पाए. स्ट्रोक में एलिवेशन नहीं है. डीप में खिलाड़ी तैनात. सिर्फ 1 रन. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 52 रन. केवल 3 गेंदे अब पारी में शेष. विकास स्पोर्ट्स आतकोली टीम जो कि एक नई टीम बनी है हम देख रहे हैं. ज़्यादा अनुभव उनके पास नहीं है, उनके खिलाड़ियों के पास. और ये टूर्नामेंट भी विकास स्पोर्ट्स आतकोली टीम ने आयोजित किया है, लेकिन बहुत ही शानदार तरीके से टूर्नामेंट का आयोजन किया गया है. देखना इस मैच में जीत पाते हैं या नहीं. शॉर्ट पिच गेंद घुमा दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. मितेश इलेवन कुरुंद आणि एस सी सी पडघा या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. एस सी सी पडघा आणि मितेश इलेवन कुरुन जर आपण वेळेवर उपस्थित झाला नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तेव्हा कृपा करा आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. सन्माननीय बाळू शेलार आणि पंडित सपाट यांना विनंती करतोय आपण मंचाच्या ची शोभा वाढवायची आहे, मंचावरती यायचंय. राज एक बार फिर से सामना करने के लिए तैयार. इस बार ऊपरी किनारा, लेकिन नो मैंस लैंड में और गेंद शॉट थर्ड मैन और शॉट फाइन लुक लेग को बीट करती हुई निकल गई है सीमा रेखा के बाहर. लकी चौका. आखिरी ओवर का खेल चल रहा है. रन्स आने जरूरी होते हैं टेनिस बॉल क्रिकेट के खेल में, और रन्स आते हुए तेजी से रन्स आते हुए लगातार 2 चौके राज के बल्ले से. टीम का स्कोर 60 रन 1 विकेट के नुकसान पर. अशर्जन 60 धावा धावपलकावरती अतिशय जमेची बाब आहे, कारण 15 पेक्षा अधिक सरासरी या ठिकाणी पूर्ण केली जाते. दरम्यान 14 षटक आणि शेवटचा चेंडू. दरम्यान निश्चितच मिस टाइम शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्राकडे, पळून 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाच्या जोरावरती धावपलकावरती धावा झळकत आहेत. 62-63 धावांचं विजयाचं लक्ष. तर आपण वळूया नाणेफेकीकडे. नाणेफेकी होत आहे. आमचे सन्माननीय अतिथी सागर भोईर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. मी माझे साथी समालोचक अजय घरत यांना विनंती करतोय आपण नाणेफेकी करून घेणार आहात. मितेश इलेवन कुरुन वर्सेस एस सी सी पडगा या दोन संघांच्या दरम्यानची ही नाणेफेकी. जे संघ वेळेवरती येणार नाहीत त्यांना निश्चितपणे दंडाला म्हणजेच धावांचा जो काही पेनल्टी आहे तिला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची आहे. सन्माननीय बाळू शेलार आणि पंडितजी सपाट यांच्या ठिकाणी आगमन झालेले स्वागत आहे. मितेश इलेवन कुरुन आपण इथे उपस्थित झालेला नाही आहात. डावाला प्रारंभ झाला आणि पहिला चेंडू टाकला गेला तत्पूर्वी जर आपण आला नाहीत तर कदाचित आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण एस सी सी पडगा संघ या ठिकाणी आलेला आहे. निर्णय शेवटी कमिटीचा असणार आहे, कारण आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेचे आयोजक विकास स्पोर्ट्स, त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणारे नरेश राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सन्माननीय कुंडलिकजी शेलार यांच्याकडनं सुद्धा ॲपेचा बॉक्स मिळणार आहे.
नारायण पंच आपण पाहतोय शकील कोटी आणि शानू कुरेशी सलामी जोडी रुपेश पाटोळे आणि रोहिदास जितू भेरे ही जोडी मैदानामध्ये प्रविष्ट पुंडलिक शेलार आणि त्यांच्या सहकार्याकडनं जर का विकास स्पोर्ट्स संघ विजय होईल तर निश्चितच ॲपेचा बॉक्स आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे घोटूराम जाधव यांच्याकडनं संपूर्ण संघाला जेवणाची व्यवस्था केली जाईल. दरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज होतोय गोलंदाज पिंटू, सामोरा जाईल रुपेश आणि जितू भेरे ही जोडी मैदानावरती पाहतोय. जबाबदारी आहे पिंटूवरती, जबाबदारी आहे रुपेशवरती. एस सी सी पडगा संघ या ठिकाणी आलेला आहे. एक बड़ी चुनौती 63 रन बनाने हैं जीतने के लिए. पारी की पहली गेंद शॉर्ट गेंद थी लेकिन ठीक तरह से खेली नहीं पाए. अच्छा मौका था एक बड़ा स्ट्रोक खेलने का, कोशिश की थी वहां पर रुपेश ने लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं और मौका गवा दिया वहां पर. हालांकि एक रणनीति का भी हिस्सा हो सकता है. हम देख रहे हैं कि डीप स्क्वेयर लेग की तरफ भी एक खिलाड़ी रखा गया है पावर प्ले के ओवर में और एक वाइडिश डीप मिड विकेट काउ कॉर्नर जिसे हम कहते हैं लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में वहां पर खिलाड़ी रखा गया है. तो स्क्वेयर लेग का जो खिलाड़ी है डीप में उसकी वजह से शायद शॉर्ट पिच गेंदबाजी हो सकती है. लेकिन इस बार आगे रखी हुई गेंद बढ़िया स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में खिलाड़ी पीछा करते हुए लेकिन गेंद इस रेस में जीत गई 4 रन. निश्चित दर्शनी चौकार आपल्याला पाहायला मिळाला कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि या चौकारच्या साह्यानं रुपेश स्वतःच्या धावसंख्येला प्रारंभ करतोय. त्याचप्रमाणे आपल्या संघाच्या धावसंख्येला प्रारंभ करतोय. पिंटू गोलंदाजी करेल, सामोरा जाईल तो रुपेश पाटोळे. एक चांगला चौकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा उजव्या एसटीच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट. अशा पद्धतीने धावपलकावरती धाव झळकत आहेत 5. विजयाचं लक्ष आपण जर पाहिलं तर 63 धावांचं आहे आणि पहिल्या षटकाला प्रारंभ झाला. पॉवर प्लेचं षटक आहे. दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जे सीमारेषेजवळ तैनात आहेत. एक आकाश आहे वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्रात तर डिस्कवेलेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपला कुठेतरी निश्चितपणे अँगल बदलतोय मात्र डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. रुपेश पाठोळे सारखा तगडा खेळाडू आहे तो मात्र झेलबाजून तंबूत परततोय. पहिला झटका पहिला फटका बसतोय विकास स्पोर्ट संघाला. सन्मान्य विनोदजी भोईर यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. पुढील जी लढत आहे ती एस सी सी पडगा वर्सेस मितेश इलेव्हन करून या दोन मातब्बर संघाच्या दरम्यान होईल. छक्का लगाने की कोशिश हुई लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे. इस बार देखा और जाने दिया गेंद को वाइड है. अतिरिक्त रन मिलेगा. स्कोर बढ़ता हुआ 6 रन एक विकेट के नुकसान पर. पावर प्ले का पूरा लाभ उठाना होगा बल्लेबाजों को. शुरुआत बहुत महत्वपूर्ण है और शुरुआत कहीं ना कहीं थोड़ी निराशाजनक रही है क्योंकि विकेट पहले ओवर में गवा दिया है विकास स्पोर्ट्स आतकोली टीम ने. इस बार पुल करने की कोशिश, गेंद शॉर्ट पिच गेंद नहीं थी जिसको पुल करने का प्रयास किया था पूरी तरह से बीट हुए. पिंटू के लिए बहुत ही अच्छा मैच गुजरता हुआ. 41 रनों की बेहतरीन पारी खेली जिसमें उन्होंने 4 छक्के लगाए और 3 चौके. मात्र 12 गेंदों का सामना किया. विस्फोटक बल्लेबाजी की और अब अच्छी गेंदबाजी भी निश्चित रूप से करते हुए पिंटू. अगली गेंद राउंड द विकेट. इस बार जोरदार स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत शॉट, मिड ऑफ को बीट किया, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 4 रन. दर्शनीय स्ट्रोक, ऑन द राइज खेल दिया था. ये देखिए कहीं ना कहीं वजन थोड़ा सा बैक फुट पर लिया वहां पर. पहले ऐसे लगा कि शायद फ्रंट फुट पर कमिट हो जाएंगे बैट्समैन लेकिन नहीं, थ्रू द लाइन जिसे कहते हैं उस तरह से ये स्ट्रोक खेला है. मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में से निकाला और महत्वपूर्ण बाउंड्री.
निश्चित खूपच चौकार सुरेख मारला आपल्याला पाहिलं. पुढच्या चेंडूवरती मात्र कमबॅक करतोय गोलंदाज पिंटू. खोलवर टप्प्याचा चेंडू या खेळपट्टीवरती, खोलवर टप्प्याचे चेंडू, ब्लॉक होलचे वेध घेणारे चेंडू हे यशस्वी ठरत असतात. अशा रीतीनं निश्चित पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. दहा धावा धावपलकावरती. मितेश इलेव्हन कुरुन संघ, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचंय. मितेश इलेव्हन कुरुन दो चौके जरूर देखने को मिले पहले ओवर में. हालांकि जिस तरह की शुरुआत चाहिए थी उस तरह की शुरुआत तो बल्लेबाज नहीं दे पाए हैं. बचे हुए तीन ओवर्स में 53 रनों की जरूरत. नया ओवर लेकर मोइन. मोइन के पास भी अब हम देखें तो निश्चित रूप से अच्छा खासा अनुभव आ गया है, क्योंकि पिछले दो सीजन से हम देख रहे हैं कि लगातार टीम में खेल रहे हैं और काफी उम्मीदें होगी इस सीजन में मोइन से. लेकिन शुरुआत खराब. बीमर गेंद, विकेट कीपर ने पैर से रोकने की कोशिश की उस गेंद को, रोकने में कामयाब रहे. लेकिन इसी बीच एक रन, दो अतिरिक्त रन मिलते हुए और साथ ही फ्री हिट भी मिलेगा वहां पर बल्लेबाज को. दो रनों का ये तोहफा. निश्चित 12 धावा धावपलकावरती आणि फ्री हिट ची जी काही संधी आहे ती संधी मिळते जितूला. तर जितू त्याचं सोनं करतोय का पाहूया. सुरेख सुंदर चेंडू, एक कॉइन ठेवला जणू काय खेळपट्टीवरती आणि त्या दिशेने तुला चेंडू टाकायचे अशा पद्धतीची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते यष्टी रक्षण. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मोइन करतोय. निश्चितच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अजय, जो काही 2-3 सीझनचा अनुभव आता मिळालेला आहे त्याचा फायदा मोइन घेऊ इच्छितो. मात्र स्वेअर मारा त्याला टाळावं लागेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर होता पंचांचा इशारा वाईट. धावबाद होतोय. आसमासी गिर्यावर खजुपे अटके ही जी मण आहे याच्या मणीचा आपल्याला प्रत्यय येतोय. एका बाजूने वाचतोय फलंदाज मात्र दुसऱ्या बाजूला तो आउट होतोय. दोन गडी गमावले जात आहेत. धाव पलकावरती धाव झळकतायत 13. मितेश इलेव्हन कुरुन संघ अजूनही आपण आलेला नाही आहेत. माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून त्वरित आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचंय. 13 धावा धावपलकावरती. जुने बुजुर्ग खेळाडू शाहिद शेख यांचं आगमन झालेलं आहे. त्याला विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. शाहिद दरम्यान मोहिनचा पुढचा चेंडू. निश्चितच एक बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा नो बॉल अशा पद्धतीने पळून एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरा झटका बसतोय. अशा पद्धतीनं धाव पलकावरती धावा झळकतात 15. गडी गमावले जातात 3. पंचांचा इशारा नो बॉल म्हणजेच फ्री हिट असणार आहे. आणि दोन बीमर चेंडू टाकल्या असल्या कारणामुळं या गोलंदाजाला या डावामध्ये या सामन्यामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. गोलंदाज बदलावा लागतोय. ज्या गोलंदाजाचं आपण कौतुक करत होतो तोच गोलंदाज आपण पाहतोय की अतिशय स्वेअर मारा नवे नवे तर संघाला संकटात नेणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. अशा पद्धतीने तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीत. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर जो गोलंदाजीचा एक प्रश्न आहे अर्जोली संघ असेल तलोली संघ असेल यांच्या पुढे आणि एकच चेंडू झालेला आहे म्हणजेच 15 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. इथून सुद्धा वार पलटवार देता येईल विकास स्पोर्ट्स संघाला. आणि गोठूराम जाधव यांनी जी काही मेजवानी ठेवलेली आहे त्या मेजवानीचा आनंद आपल्याला घेता येईल. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅट ची कडा घेत यष्टी रक्षकाच्या हातात दिसवला मात्र फ्री हिटचा चेंडू होता याची पूर्ण जाणीव. पळून एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. दोन धावा लिहिल्या पूर्ण 17 धावा धावपलकावरती. निश्चितच फ्री हिटचा चांगला लाभ घेतला गेला. विजयाचं लक्ष 63 धावांचं आहे याचंही भान दोन्ही फलंदाजांनी ठेवणं गरजेचं आहे. दरम्यान
पुढचा चेंडू आता मात्र आपण पाहतोय त्या पद्धतीने फटका खेळला गेला कुठेतरी चेंडू आपल्या जवळ येईपर्यंतची वाट पाहिली गेली आणि त्यामुळे चेंडू येऊन शरीरावरती आदळला एकेरी धाव मात्र रोखू शकत नाही 18 धावा सोन्या पाठारे आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे कारण तुमच्यामुळे खेळ बराच नाणेफेकीचा जी आहे तो आपण वेळ होती बरीच देऊन झालेली आहे आणि एका टप्प्याच्या साह्याने चेंडू वॅडी शिलॉंगांच्या क्षेत्राकडे जाईल क्षेत्रक्षकाने चांगला प्रयत्न केलेला मात्र चेंडू अडवता आला नाही मात्र आपण जर पाहिलं तर मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्याने चांगल्या पद्धतीचं त्याला कव्हर केलं होतं आणि दोन धावा पूर्ण झाल्या दोन धावाच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकत आहेत 20 धावा पुढचा चेंडू निश्चितच चेंडूच्या मेरिटमध्ये जर येऊन तुम्ही खेळणार नसाल तर अशा पद्धतीचे निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी आपण चेंडूची रेषा कोणती चेंडूचा टप्पा कोणता आहे दिशा ओळखता आली पाहिजे 13 चेंडूंमध्ये अजूनही 43 धावांची गरज आहे पुढचा चेंडू आता मात्र एक चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय थोडासा मला वाटतं ब्रश झाला वायरला मात्र तरी सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर अतिशय सुरेख दणदणीत सणसणीत खणखणीत चौकार दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती धाव झळकत आहे 24 विजयासाठी 39 धावांची गरज सोन्या पाठारे कर्णधार मितेश इलेव्हन संघाचा असेल त्यांनी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि तिथे माझे साथी समालोचक सज्ज आहेत चला मितेश इलेव्हन करून नाणेफेकीसाठी आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये माझे साथी समालोचक अजय घरत त्या ठिकाणी आहेत आणि नाणेफेकीचा कोल आहे तो आपण घेणार आहोत विकास भोईर यांच्या शुभ हस्ते पहिला चेंडू निश्चित अतिशय सुरेख सुंदर देखणा प्रहार एक्स्ट्रा कवच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे अचूक झेल टिपतोय आणि बाद होतोय फलंदाज रोहिदास रोहिदास बाद होण्यापूर्वी त्याने दोन धावा केल्या होत्या झेलबाद होऊन तंबूत परतलेला आहे केपने पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघाला यश प्राप्त करून दिलेलं आहे नवा फलंदाज येतोय अविनाश थँक्यू गायकवाड सर मी टॉस आम्ही कॉल दिला होता प्रलेश न मात्र विकास स्पोर्ट्स आलेला आहे टॉस जिंक मितेश इलेव्हन करून सांगायचं सांगायचं आहे एक मिनिट तर टॉस जिंक मितेश संघाच्या कॅप्टन नक्कीच म्हणजे नाणेफेकीचा कोल मितेश इलेव्हनने प्राप्त केला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले दरम्यान पुढचा चेंडू अप्रतिम चेंडूची हाताळणी निर्धाव चेंडू आपला पाहायला मिळतोय 12 चेंडूत 39 धावांची गरज होती मात्र दोन चेंडूंमध्ये एकही धाव निघाली नाहीये याचा आता 10 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे एक चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र मिडॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते फलंदाज केतेशने घेतला होता 7 धावांवरती आतापर्यंत तो खेळतोय आणि एक धावीच्या जोरावरती धाव पलकावरती धाव झळकत आहेत 25 दरम्यान पुढचा चेंडू कैबचा सामोरा जाईल फलंदाज अविनाश निश्चित आखूड टप्प्याचा चेंडू होता काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला जातोय पळून एक धाव पूर्ण केली गेली एका धावेतील समाधान मानावं लागेल एक धावीच्या जोरावरती धाव बलकावरती धावा झळकत आहेत 26 पुढचा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेत चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि तंबूमध्ये परततो केतेश बाद होण्यापूर्वी केतेशच्या खेळीमध्ये आपण पाहिलं तर एक चौकारच्या साह्यानं 7 धावा त्याने केलेल्या आहेत
अतिशय चांगला फटका एक्स्ट्रा कवच्या क्षेत्राकडे चेंडू धाडायचा होता, मात्र चेंडू निश्चितपणे एका टप्प्याच्या सहाय्याने चार धावांमध्ये रूपांतर केले। भावेशनं चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय भावेश, या चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत। 30 विजयासाठी 33 धावांची गरज असेल नक्कीच। आपण पाहतोय जिमचे ट्रेनर सुपियान शेख जुनियर इन ॲक्शन आपण पाहणार आहोत, सलमान शेख यांना सुद्धा इन ॲक्शन पाहणार आहोत, प्रलेश मुरांजन अँड कंपनी सज्ज आहेत। चौथं षटक घेऊन येतो आकाश, पहिला चेंडू अतिशय सुरेख सुंदर फलंदाजाच्या अगदी पुढ्यात चेंडू ठेवला जातोय, ज्येष्ठीच्या रोखानं गोलंदाजी केली जाते, ते तर्रार मारा करण्यावरती भर देतोय आकाश। 5 चेंडू आणि धावांची गरज 33। पुढचा चेंडू पुढे सरसावत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी आणि अतिशय सुंदर असं एसटी रक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय पिंटूकडनं। आता 2 चेंडू झालेले आहेत, हाणामारीच्या षटकातील हा 3रा चेंडू, निश्चित चांगला चेंडू चांगला प्रहार, मात्र चेंडू हवेत जातोय, कॉलिंग चुकीची आहे। या ठिकाणी आकाशला झेल घेण्याचा कोणत्या प्रकारचा प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण लॉगॉनचा क्षेत्ररक्षकाला सरळ हा चेंडू पकडता आला असता। 2 धावा मात्र मिळत आहेत फलंदाज अविनाशला आणि या 2 धावेच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकत आहेत। 32 दरम्यान पुढचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र फलंदाज उजवीकडे शप्पल झाला, डावी एसटी उद्ध्वस्त करून घेतली। अविनाश तंबूत परततोय, मात्र तंबूत परतण्यापूर्वी त्याने 4 धावा केल्या होत्या। नवा फलंदाज येतोय विशाल, सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे। गोटूराम जाधव यांचा जो काही लकी डब्याचा जेवणाचा खर्च होता तो वाचलेला आहे, दुपारी तो खर्च आपण वसूल करूया। दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा वाईड येते, थोडासा सामन्याचा वेळ अधिक खर्च होतोय। धावपलकावरती धावा झळकत आहे 33। दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र कही पे निगाय कही पे निशाणा, लेग बाईच्या रूपामध्ये ही एक धाव मिळते आणि एका धावेच्या सहाय्यानं धावपलकावरती धावा झळकत आहे 34। फलंदाजी करत असताना आज पिंटून 41 धावांची जी खेळी केली ती अप्रतिम, आता मात्र चेंडूला सन्मानित केलं, सामना संपलेला आहे। या सामन्यामध्ये विजयी होतोय अर्जोली 11 संघ आणि सामन्याचा मानकरी खेळाडू ठरतोय पिंटू, ज्याने आपल्या खेळीमध्ये 4 षटकार आणि 3 चौकार मारले, 41 धावांची खेळी केली असं वाटत होतं अर्धशतक सहज पूर्ण करेल, मात्र कुठेतरी कमी पडला, पण एवढं नक्की की गोलंदाजी करत असताना सुद्धा त्याने एक गडी बाद केला आणि ह्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती तो मानकरी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा। तर मी पिंटूला विनंती करतोय आपण मंचावरती यायचंय, मितेश इलेवन कुरुन संघाला विनंती करतोय आपण त्वरित क्षेत्रक्षणाची सजावट करायची आहे, आपण सारेजण आनंद घेतोय। विकास स्मृती चषक 2019 अभिनंदन पिंटू, अर्जोली 11 संघाचा हा खेळाडू निश्चित या ठिकाणी आमचे
चला गोटुराम जाधव अपन अपने हस्ते प्रदान कराएगी है जी आम लगे शैलेश राउत पिंटू मैं मानकारी खेडो अप्रतिम खेली 41 धावांची एक गड़ी बात केला दोन धावांची पेनल्टी मितेशी लेवन कुरुन संघ सोन्या पठारे आपण उशीर आलेला आहात दोन धावांची पेनल्टी आपल्याला बसलेली आहे कमिटी